झुंजे परिवाराच्या वतीनं त्यांच्या निवासस्थानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची उत्साहपूर्ण वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वत्र उत्साही वातावरणात साजरी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर झुंजे परिवाराच्या वतीनंही त्यांच्या निवासस्थानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. शिवराज झुंजे आणि त्यांचे चिरंजीव यशराज झुंजे यांनी पंजाब तालीम येथील मूर्तिकार बालाजी कांबळे यांच्याकडून मूर्ती घेऊन ती वाजत गाजत त्यांच्या निवासस्थानी आणून प्रतिष्ठापना करण्यात आली. दरम्यान ज्याप्रमाणे गणेशोत्सव साजरा होतो त्याचप्रमाणे सर्वांनी शिवजन्मोत्सव साजरा करावा असं आवाहन शिवराज झुंजे यांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी साजरा होते. सोलापूर, महाराष्ट्र व देशभर साजरा होते. ते एक वाक्य भले शिवाजी महाराज देव नसतील पण आज देवरातले देव फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहेत ह्या वाक्यास अनुसरून छत्रपती शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात ह्या वाक्याला अनुसरून गेले 4 वर्ष झालं. माझ्या घरी मी व माझा मुलगा यशराज झुंजे हे दोघं मिळून डेकोरेशन करून गेले 4 वर्ष झालं. शिवजयंतीची स्थापना करतो व जसा गणेशोत्सव साजरा होतो जसं गणेशोत्सवची आरती जसं तसं डेकोरेशन जसं काय होतं तसंच शिवजयंतीला करून आम्ही शिवजयंती घराघरात साजरा करण्याचं आवाहन. दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात शिवजन्मोत्सव साजरा होत असून यंदाच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला मोठी मागणी असल्याचं मूर्तिकार बालाजी कांबळे यांनी सांगितलं. पण यावेळेस शिवजयंतीचे मूर्त्या लहान गणपती उत्सवाप्रमाणे घरोघरी उत्सव जसा असतो तसा शिवजयंतीचे भी मूर्ती 20 ते 25 मूर्त्या मी घरोघरी रंगवून दिलेल्या आहेत.